छत्रपती शिवरायांचे 13वे वंशज आणि ज्यांनी तानापुराची परंपरा सुरू केली असे रघुजीराजे द्वितीय यांचे 10वे वंशज माननीय श्रीमंतराजे मधुजी भोसले आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याकडनं तान्यापोळीच्या परंपरेविषयी जाणून घेऊया. राजे नमस्कार. या वाड्यात तान्यापोळीची परंपरा जी सुरू झाली असं म्हटलं जातं, तर नेमकी काय कहाणी आहे यामध्ये? याची कहाणी अशी आहे की या तान्यापोळीची जी सुरुवात केली ते प्रथम राजे रघुजी महाराजांनी नागपूर स्वराज्याची स्थापना केली, नागपूर राज्याची. आणि हा द्वितीय रघुजी महाराजांचा जो काळ होता त्यांच्या चिरंजीवाचा, हा काळ थोडा एक शांततेमय काळ होता. आणि ते कलाप्रेमी होते आणि कलाप्रेमी असल्यामुळं त्यांनी बऱ्याचशा उद्यानातही नागपुरात निर्माण केलं. प्रख्यात उद्यानं जर तिलेखेडी महाराज असे बऱ्याचशा उद्यानातही निर्माण केलं. आणि सोबत जो पोळा आपण साजरा करतो श्रावणाच्या शेवटच्या दिवशी, किवंत बैलांचा पोळा जो आपण म्हणतो, तो एक त्यावेळेस भूमीला फार महत्त्व होतं. कास्तकारांना एक मान सन्मान राहायचं आणि त्यामुळं जिवंत बैलांचा जो पोळा साजरा व्हायचा तर तो मोठ्या माणसांचा झाला. पण मुलांनाही पशुबद्दल प्रेम निर्माण झालं पाहिजे. ज्या जमीन कसायची आहे त्या ज्याच्या भरोशा आम्ही जमिनीचं कार्य करतो अशा बैलांप्रती प्रेम निर्माण झालं पाहिजे नव्या पिढीसाठी. त्यासाठी त्यांनी पोळ्याचा दुसरा दिवस ज्याला आपण कर म्हणतो त्या दिवशी लहान मुलांसाठी त्यांनी विशेष ते लाकडी बैल तयार केले आणि ते त्यांना दिले. आणि तो दिवस त्या मुलांना त्यांनी सांगितलं की हे बैल सजवायचे, जसे मोठे माणसं तुमचे वडील वगैरे कसे करतात ते बघा, तसंच या बैलांना तुम्ही सजवायचं आणि त्याचप्रमाणे आपण उत्सव साजरा करायचा. ह्या त्यांनी एक मुलांनाही बैलांची सेवा कशी केली पाहिजे, बैल कसे सजवले पाहिजे, त्यांना एक उत्सव आला पाहिजे, त्यासाठी तो उत्सव त्यांनी त्या चालू केला होता. तान्यापोळ्याचं विशेष हे नागपूरकर आहे. आणि तान्यापोळ्याला नेमकं काय काय होतं, म्हणजे भोसलेवाड्यामध्ये म्हणा किंवा विदर्भामध्ये इतर ठिकाणी तान्यापोळा कशा पद्धतीने साजरा केला? तान्यापोळ्याचं महत्त्व नागपूरच्या आणि आजूबाजू संपूर्ण विदर्भही आपण त्याच्यामध्ये नाही घेत आहेत. नागपूर आणि नागपूरच्या आजूबाजू काही ठिकाणी हा होतो. नागपूर ग्रामीण आपण हा पकडा, अर्धा विदर्भ पकडा, अर्धा विदर्भ पूर्ण विदर्भात हा होत नाही. आणि ह्याची जी पूजापाती आहे ही आपण जशी मोठ्या बैलांची करतो त्याचप्रमाणे, फक्त एवढा की मोठ्या बैलांना पूर्ण पोळी वगैरे खाऊ घालतो, लाकडी आहे खाऊ शकत नाही, पण तोरण लावून, जर तोरण लावून त्याच्यामध्ये त्यावेळेस कसे मिठाया किंवा फळं हे लावल्या जायची तोरणाला. आणि जसं मोठ्या बैलाची पूजा होती तशी त्यांची पूजा करायची. आणि पूजा केल्यानंतर जसं ते गाणं म्हणून तोरण तोडतात, तोरण तोडायचं आणि वाजत गाजत त्याला हनुमानजीच्या मंदिरात न्यायचं. कारण मोठ्या बैलालाही आपण पूजा केल्यानंतर ते मंदिरात नेतातच हनुमानजीचे. आणि मग ते वापस आले तर मुलांना खाऊसाठी पैसे द्यायचे. आणि अशा प्रकारे ते मुलांनी नवीन कपडे वगैरे सण म्हणून ते मुलं साजरा करतात. 200 वर्षांपूर्वी द्वितीय रघुजी राजेंनी जी परंपरा चालवली होती ती अजून आहे तशी आहे. बरं, 1806 मध्ये याची सुरुवात झाली होती. हे वर्ष 212 बरं. आता भोसले जो कुळ आहे, या भोसले कुळात इतरत्र म्हणजे नागपूरच्या बाहेर इतर कुळांमध्ये कुठे कुठे साजरा होतो? नाही, हा फक्त नागपूरकर भोसलेंनी सुरुवात केलेली आहे. नागपूरचं इथं हा होतो, बाकी इतर कुठं नाही. काय आमचे भोसलेकरांनी म्हणजे 4 आहेत, सातारा, कोल्हापूर, नागपूर आणि तंजावर, त्याच्यामध्ये फक्त नागपूरलाच. अच्छा, पशुप्रेम हा मुद्दा रघुजी राजेंनी द्वितीयांनी घेतला होता. आता आम्ही सहज फिरता फिरता आपल्या वाड्यावरती देखील अगदी घोडा दिसलाय, टर्की दिसले, बदक दिसले, आणखी बरेच पशु दिसत आहेत. तर हे पशुपालनाची किंवा पशुप्रेमाची परंपरा तुम्ही स्वतः अलीकडच्या काळात सुरू केली आहे की हे आधीपासून 200 वर्षापासून ही परंपरा आहे? ह्याचं मला पर्सनल शौक आहेच, पशुप्रेमी तुम्ही आहेत, पण ही जी आमची पूर्वीपासून जी चालत आलेली आहे तीच परंपरा ही चालत. घोडे ते पूर्वीपासून आमच्याकडे चालत झाली. राजे म्हटलं घोडे आले, बदकं वगैरे हे जुनेच आहेत. हे जे मला राजहंस म्हणतात आपण जे बदकं म्हणतो हे जुनेच आहे. आमच्या इथं अंडे बच्चा म्हणून निघत जातात ते. अच्छा. आणि काही माझे शौक आहेत, काही हे कंटिन्यू. पहिले आपण आता पाहिलं, पण हे 7-8-10 वर्षापूर्वी पाहिलं असतं ते पूर्ण लाईनीने पिंजरे होते आणि इथं विविध प्रकारचे पक्षी आणि भरपूर काही होतं. तर ते आता कालांतरी माणसां जरा बरोबर मिळत नाहीत. आणि आमचं असं आहे की जानवर पाळले की तिची बरोबर जोपासना झाली पाहिजे, वध झाली पाहिजे. जी परंपरा आहे, पहिला बैल 200 वर्षांपूर्वी आला, त्यानंतर नवीन बैल आलेत का?
आणि या नवीन बैलांचं कनेक्शन आहे काय? तर या बैलांबद्दल सांगा, आणि मध्ये एक ऍक्सिडेंट झाला होता, एक आग लागली होती, तर त्याच्याबद्दल थोडस आम्हाला सांगा. नाही, 212 वर्षापासून ही बैल इथं आहे, आणि पण इथं कुणी मुलगा वगैरे जन्मला तर त्याच्यासोबत एक आम्ही लाकडी बैल हा त्याच्या नाव म्हणजे राहतो. अच्छा. हा बैल आमच्यासाठी बनलेला आहे. ही एक आमच्या इथं आज बी ते चालू आहे परंपरा. आणि काही बैल जळले, पण आमचे जो दोन बैल असे होते की जे जुने आहेत आज बी, ते आज बी आमच्या पूजेमध्ये असतात. आणि पेपरमध्ये बी त्या संदर्भातल्या त्याच बैलाची, त्या जुन्या बैलाची आम्ही माहिती देतो. त्याच्या पाय चांदीचा तोडा वगैरे सर्व घातला जातो. अशा प्रकारे आहे. आणि आज बी आमच्या इथं कोणी मुलगा वगैरे जन्मला तर आम्ही एक बैल त्याच्यासाठी विशेष, म्हणजे हा बैल कुणाचा तर यांचा. अच्छा, म्हणजे आल्याबरोबर जन्म झाल्याबरोबर त्याच्या नावाचा एक बैल उभा. हा, म्हणजे तो पहिला पोळा आहे तिथं तो बैल असतो त्याच्या नावाचा. तर ते एक म्हणजे आपल्या इथून झालेली परंपरा आहे, आणि ती चालू राहावी याचा उद्देश कसा आहे की नवीन पिढी जी आमच्याकडे बी येते बरोबर, तर त्यांना एक माझा मी बैल आहे एक, त्याला जेव्हा समजदार बनतो तेव्हा त्याच्या लक्षात मी जन्मलं असताना त्यावेळेस बैल बनवला, त्याला मी एक थोडस अट्रॅक्शन राहतं. हे तो त्यामागचे एक उद्देश आहे. ही संस्कृती हँडओव्हर होत राहते. संस्कृती हँडओव्हर झाली पाहिजे, कारण की हे शेवटी लाकडाची वस्तू, ही जुनी वस्तू कधी खराब होऊ बी शकते. संस्कृती खराब होणार, कारण लाकूड कसं आहे, आता जसं आता आमच्या इथं ते आग लागली होती त्या हॉलला, त्याच्यामध्ये काही बैल जळले, काही त्यावेळेस ठेवायची व्यवस्था, कधी माणसांच्या भरोशा वाटले पाण्यामुळे खराब झाले, असे होता ना, म्हणजे बाकी कंटिन्युएशन मध्ये राहतात ते राहतातच. तर त्यामुळे ही एक परंपरा आहे. ह्या सगळ्या शेवटी कशा या परमिनंट वस्तू आहेत, नाही या जेवढ्या वर्ष टिकल्या तेवढ्या वर्ष टिकल्या. तर त्यामुळे ते ती एक परंपरा बनवली असून पूर्वजांनी, की एका मुलावर एक बैल आला की आपल्या इथं ते वाढी होत राहील, काही खराब झाले तरी इकडं राहील. आता एक जाता जाता एक महत्वाचा विषय राहिला की पारंपरिक सण उत्सव सगळे साजरे होतात, म्हणजे पोळा असो गणपती असो, पण त्याचं अलीकडे स्वरूप बदलत चाललंय. बघा, पूर्वी नाही का पोळा म्हटल्यानंतर मैदानी खेळ व्हायचे, कसरती व्हायच्या, लोककलांचं प्रदर्शन व्हायचं, पण आता काय होतं की डीजे वाजतो, आणखी गोंधळ होतं. तर याबद्दल तुम्हाला काय बोलायचं आहे? पण मधी हे कल्चर चालू आलं होतं, पण आता पुन्हा गव्हर्नमेंटने बॅन आणलं, आणि हे कल्चर आता लोक बी समजायला लागली की डीजे वगैरे हे जरा आमच्या शरीरासाठी बी ते घातक आहेत, हार्टबीटपासनं म्हणा की कानापासनं, तर ह्या वस्तू लोक बी आता अवॉइड करायला लागले. पुन्हा जुन्या परंपरेवर आले, शहनाई म्हणा बँड म्हणा, अशा वस्तू लोक येत चाललेली आहे. आणि आमचं जे एक आमच्या इथं अजून एक विशेष आहे, दुसरे गणपती बसतात आमच्या हळपकमध्ये पितृपक्षात, तर त्याच्यामध्ये जर आपण ते विसर्जन पाहतो तर नियर अबाउट ते विसर्जन आमचा जुना महाल एरिया आहे तिथं जे निघते, पण जी रॅली आहे ती कमीत कमी मला वाटतं अर्धा एक किलोमीटरची रॅली राहते, एवढं त्याच्यामध्ये सर्व इन्स्ट्रुमेंट वगैरे राहतात. तर त्यामध्ये आखाडे आमचे 5-6 आखाडेच आमचे चालतात. म्हणजे ही परंपरा ह्या घराने अजून चालू ठेवलेली आहे. लोकांकडनं कमी होत असली तरी पुन्हा आम्ही तेव्हापासून चालवत असल्यामुळे आता पुन्हा लोकांमध्ये ती कलेचं प्रेम आलेलं आहे. म्हणून कला ही हमेशा जोपासून राहिली पाहिजे. ती कधी कमी होते, पण ती जुनी कला ही कधी मरत नसते. आज आपण पाहिलं आमचं बी कल्चर जे आहे, तुम्ही किती बी पॅन्ट शर्ट्स किंवा किती बी आधुनिक याच्या होता, बंगाली कुर्ता आमचं सुटणार नाही. पूजा पाठीमध्ये धोतर सुटणार नाही. तर काही ज्या कल्चर्स आहेत ते कल्चर्स या राहतात, कुठंतरी ते कमी जास्ती प्रमाणात चालत राहतात पण राहतात. विदर्भातील तानापुळा या परंपरेविषयी आपण श्रीमंतराजे मधोजीराजे भोसले यांनी अत्यंत चांगली माहिती आपल्याला मिळाली आहे. सुनील इंदू अमन ठाकरे, नागपूर.